राज्यभर महसूल कर्मचारी संघटनेने आपल्या विविध 13 मागण्यांसाठी आज लेखणी बंद आंदोलन केले आहे. या आंदोलनाची दखल न घेतल्यास 15 जुलै पासून संघटन सदस्यांनी बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला आहे. चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी लेखणी बंद आंदोलनादरम्यान जोरदार नारेबाजी केली. काही वर्षे महसूल कर्मचारी संघटना आपल्या विविध मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहे, मात्र महसूल यंत्रणेचा कणा असलेल्या या कर्मचाऱ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. अशा स्थितीत रिक्त पदासंदर्भात आकृतीबंध लागू करा, नायब तहसीलदारांच्या वेतनश्रेणी संदर्भातले निर्णय तातडीने द्या, यासह विविध 13 मागण्यांसाठी आजपासून आंदोलन सुरू झाले आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर आहे, याशिवाय शासनाच्या विविध योजना याच महसूल कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून राबवल्या जातात. महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे योजनांच्या अंमलबजावणी रखडणार आहे. महसूल विभागाच्या विविध मागण्याकरिता शासनास वेळोवेळी आम्ही निवेदने दिलेले होते, परंतु शासन महसूल कर्मचारी हा शासनाचा एक अविभाज्य घटक असून शासनाचा कणा म्हणून समजला जातो, परंतु आम्हाला या आमच्या महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्याविषयी आम्हाला मागणी करावं लागत आहे हेच आमचं दुर्दैव समजायचं. कारण आम्ही वेळोवेळी शासनाला मागणी पत्र देऊन वेळोवेळी पत्र देऊन सुद्धा शासन आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. शासनाच्या प्रत्येक योजना ह्या महसूल विभागामार्फत राबवल्या जातात, परंतु त्या मानाने आम्हाला कुठल्याही कर्मचाऱ्यामध्ये देत नसताना शासनाचे म्हणजे महसूल विभागाचे अनेक पदे रिक्त आहेत. आणि शासनाला आमची हीच प्रमुख मागणी आहे की आमच्याकडे महसूल विभागामध्ये जे रिक्त पदे आहे ते त्वरित भरण्यात यावे. आणि दांगर समितीने जो अहवाल दिलेला आहे की महसूल विभागामध्ये म्हणजे आकृतीबंध झाला पाहिजे म्हणून ते आकृतीबंध त्वरित लागू करण्यात यावे. आणि त्याचप्रमाणे आमच्या जर ग्रेट नायब तहसीलदारांचा जो ग्रेट पे आहे तो 4,800 झाला पाहिजे, ही आमची दुसरी मागणी आहे. त्याचप्रमाणे आमचे जे महसूल सहाय्यक आहे आणि अव्वल कारकून आहे यांचे सुद्धा ग्रेट पेमध्ये वाढ झाली पाहिजे. आणि अंग्रेजाच्या काळापासून म्हणजे आम्हाला कारकूनमध्ये समजलं जाते ते महसूल म्हणजे आणि अव्वल कारकून हे पदनाम बदलून आम्हाला सहाय्यक महसूल अधिकारी हे पदनाम लागू झाले पाहिजे, इत्यादी आमच्या 13 मागण्यासाठी आम्ही हा संप पुकारलेला आहे. त्याचा पहिला टप्पा आम्ही आता 11 तारखेला आमचा झालेला आहे आणि आज आम्ही लेखणी बंद आंदोलन करत आहोत आणि येणाऱ्या 15 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रभर बेमुदत काम बंद आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे. करिता शासनाने आमच्या या निवेदनाची आमच्या या आंदोलनाची दखल घ्यावी एवढीच याद्वारे आम्ही विनंती करतो आणि सांगतो संपूर्ण.